नमस्कार तनिष्का फॅशन आर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नवीन ब्लाउजची डिझाईन शिकणार आहे त्यासाठी बघा अस्तर आणि मी ब्लाउज पीसचं कापड घेतलं आहे आपली छातीची चौथी घडी दहा इंच आहे आपली तयार उंची चौदा इंच आहे त्याच्यात एक इंच अजून मिळवायचा म्हणजे पंधरा इंच आपल्याला उंची घ्यायची आहे आपलं गळ्याचं शोल्डर अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला पट्टी तीन इंच आपला मोंढा साडेपाच इंच आहे आता खडूने आपल्याला अस्तरवर टाकून घ्यायचा आहे आपला मागचा गळा अकरा इंचाचा आहे नंतर आपल्याला अजून एक इंच वाढवायचा आहे त्यामुळं तुम्हाला छोटा गळा पाहिजे असेल तर छोटा पण घेऊ शकता खालच्या बाजूने तीन इंच घेतला आहे वरच्या बाजूने अडीच इंच आता घडून आखून घ्यायचं व बॉक्स पाडला आहे गळ्याला आकार देण्यासाठी आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा असा मी पानाचा आकार दिला आहे आता गाळ्यापेक्षा जास्त अजून एक इंच खाली आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा मी पानाचा आकार देऊन घेतला हे बघा एक इंच जास्त आलं आहे तर आता आपल्याला कॅनव्हास पेपरवर ही डिझाईन आखून घ्यायची आहे गळ्याची आधी अस्तरवर कॅन कॅनव्हास पेपर टाकून घ्यायचा आहे आणि गळ्याला जसा आकार दिला आहे आपण तसाच आकार कॅनव्हास पेपरवर पेनाने देऊन घ्यायचा कॅनव्हास पेपर जोडल्यानंतर गळ्याची फिनिशिंग छान येते त्यामुळं कॅनव्हास पेपर जोडायचा आपल्या गळ्याला ह्या बघा खालचा आपल्याला खडून आखलेलं बरोबर कॅन कॅनवास पेपरच्या आतून दिसू राहिलं त्याच्यावरच आपल्याला पेनाने आखून घ्यायचं आहे तीच डिझाईन हे बघा अशी डिझाईन आखून घ्यायची कॅनवस पेपरवर बंद बाजू बंद बाजूवरच टाकून घ्यायची आहे आता स्केच पेननी डार्क डिझाईन काढून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या पण बाजूने ती डि डिझाईन आपल्याला दिसली पाहिजे आता इकडच्या बाजूने पण आपल्याला तीच डिझाईन काढून घ्यायची आहे आता सेंटरला थोडा कात्रीनं कट करून घ्यायचा आणि कॅनवास पेपर कडेचा कापून घ्यायचा आहे अस्तर पण सेंटरला थोडं कट करून घ्यायचं कॅनव्हासचं सेंटर आणि अस्तरचं सेंटर एकमेकावर व्यवस्थित ठेवायचं आधी ब्लाऊज पीस ठेवायचा त्याच्यावर अस्तर आणि मग कॅनवास ठेवून घ्यायचा आहे आता त्याच्या सेंटरवरून एक मधोमध आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे कॅनवास पेपर अस्तर आणि ब्लाउज पीस एकदम व्यवस्थित राहतो आणि डिझाईनवर टिपा मारून घ्यायचा आहे व्यवस्थित टीप मारून घ्यायची डिझाईनवर आपण हिची डिझाईन पेनाने आखली तिच्यावर व्यवस्थित अशी बघा टीप मारून घेतली आहे आता आपला गळ्याला गळा गड़ा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित काळजीपूर्वक शिलाई कट नाही झाली पाहिजे आपली गळ्याची बरोबर मधला गळा कापून घ्यायचा आहे हे बघा आता मध्ये मध्ये कात्रीने आपले कट देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला आस्तर आणि कॅनो ते दुमटायला मदत होते आणि छान फिनिशिंग येते छान दुमटत आता तर उलटं करून घ्यायचं व त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे काहीतरी टोकदार वस्तू घेऊन ती आपल्याला डिझाईन बाहेर काढायची आहे हे बघा मी छोटं स्क्रू घेऊन डिझाईन बाहेर काढले आहे कोणतीही टोक टोकदार वस्तू घेतली तरी चालेल आता त्याच्यावरून व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या हे बघा बरोबर गळ्याला आकार देऊन टिपा मारून घ्यायचा आहे जसा आकार आहे तर त्याच्यावर आपल्याला टिपा मारून घ्यायच्या डिझाईन बाहेर काढून घ्यायची व्यवस्थित हे बघा मी इथं पण डिझाईन बाहेर काढली आहे आपली दुसऱ्या बाजूची हे बघा आता गळ्याला टिप मारून झाली आहे आपली आता अस्तर आपलं जोडून घ्यायचं अस्तरवरून टिप मारून घ्यायची आहे ब्लाऊज पीस आणि अस्तर नीट जोडून घ्यायचं आता आपला ब्लाउज पीस जास्त आहे ब्लाउज पीसचं कापड ते आता कट करून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला एक दोरी बनवायची आहे त्यासाठी मी दीड इंचाची पट्टी घेतली लांबीला तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी घ्यायची हे बघा मी तुमटून त्याच्यावर तु टीप मारून घेतली आहे हे बघा मी चार पदरी दोरा बनवून घेतला आहे सुईमध्ये आणि एक मोठी सुई घेतली आता दोरीमध्ये दोरा ववून घेतला आहे आता दोरी उलटी करून घ्यायची आहे हे बघा मी दोरी उलटी करून घेतली आहे खूप सोपे आहे दोरी बनव बनवायची पद्धत मी आता आपल्याला दोरी गाळ्याला जोडून घ्यायची आहे हे बघा चांगली दोरी आपल्याला गाळ्याला जोडून घ्यायची इकडून पण दोरी तशी जोडायची आहे आपल्याला नीट व्यवस्थित दोरी जोडून घ्यायची हे बघा मी अशी दोरी जोडून घेतली आहे आता ह्या दोऱ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे त्याच्यावर आधी एक टीप मारून घ्यायची आहे कच्ची म्हणजे व्यवस्थित आल्या की नाही बघावून घ्यायच्या हे बघा त्या पद्धतीने मी त्याच्यावरून टीप मारून घेतली आहे मी खालच्या बाजूला एक टीप मारून घेतली ते बघा मध्ये आंतर दोन इंच आहे आता खालच्या बाजूने पण दोन इंच इकडून दोन इंच आणि इकडून दोन इंच दो त्याच्यावरून पण एक एक तोरी बसून घ्यायची आहे आपल्याला हे बघा ही दोरी पण सेट करून घ्यायची आहे त्याच्यावरून एक टीप मारून घ्यायची दोरी चांगल्या प्रकारे सेट होते आता इकडच्या बाजूने पण दोरी बसून घ्यायची आहे दोरीवरून चांगली टीप मारून घ्यायची जेणेकरून आपली टीप परत निघणार नाही आहे निघणार नाही आहे हे बघा या प्रकारे मी दोऱ्या लावून घेतल्या आहे आता आपल्याला तीन इंच तीन इंच इन, इंच लांबी आणि तीन इंच रुंदीला चौकोनी कापड काढून घ्यायचं आहे आणि त्याचं फूल बनवायचं आहे हे बघा मी त्याला समोसा आकार देऊन टीप मारून घ्यायची आहे मी इथं सहा तुकडे घेतले आहे कापडाचे बघा खालचं कापड मी कट करून घेतलं आता मी एक सुई आणि दोरा घेतला व सुईने सुईमध्ये ते कापड असं शिवून दोऱ्यात घातला आहे आप आपल्याला त्याचं फूल बनवायचं आहे खूप सुंदर फूल तयार होत हे बघा तर सहा पाकळ्या घेतल्या आहे मी फूल चांगलं शिवून घ्यायचं आहे हे बघा आपलं फूल शिवून तयार झाला आहे आता आपल्याला त्या डिझाईनवर हे फूल शिवून शिवून घ्यायचं आहे फुल जाड आहे त्याच्यामुळं लवकर सुई त्याच्यात जात नाही हे बघा मी एक बटन घेतला आहे बटन पण त्याला शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा खूप छान अशी डिझाईन तयार झाली आहे आता आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला मागच्या बाजूला दोन टक्स मारून घ्यायचे आहे हा बघा दुसरा टक्स याच मापाचा मारून घ्यायचा तोच टक्स मी याच्यावर ठेवून दोन टक्स मारून घेतले आता कंबरपट्टी जोडून घ्यायची एक पट्टी ठेवून मी टेप मारून घेतली आता कंबरपट्टीवरून एक ताप टीप मारून घ्यायची आहे आतल्या बाजूने थोडी दुमटून एक टीप मारून घ्यायची हे बघा आपली कंबरपट्टी जोडून झाली आहे हे बघा आपली डिझाईन मागच्या गाडीची डिझाईन खूप छान अशी डिझाईन तयार झाली आहे